गोवा 365 च्या कोकणी खबराचित्रांत येवकार. हांव श्वेता गांवकर, पळयात खबरो विस्तारान. सप्तकभर महाराष्ट्रांत बंडाचें राजकारण चल्लें. त्या उपरांत शिवसेनेचो मुखेली उद्धव ठाकरे शेवटाक मुख्यमंत्री पदावेल्यान देंवलो. ताणें आपल्या विधान परिशद वांगडी पदाचोय राजिनामो दिला. जाल्यार भाजपांत देवेंद्र फडणवीसाच्या फुडारपणा खाला नवें सरकार तयार करपाची तयारी चल्ल्या. शिवसेनेचो बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आनी ताचे टिमीचो तांकां सांगात मेळपाचो आसा. महाराष्ट्राचो राज्यपाल भगतसिंग कोश्यारीन भोवमत सिद्ध करपाक विधानसभा आफयली. ह्या फाटभुंयेर एकनाथ शिंदे आनी ताचे 39 बंडखोर आमदार गोंयांत पावले. उद्धव ठाकरेच्या गटान ह्या निर्णया आड सुप्रीम कोर्टान आव्हान दिलें, पूण ताची मागणी भारत आयजच भोवमत सिद्ध करात असो आदेश दिलो. ते उपरांत अस्तमतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिडियाच्या माध्यमांतल्यान लोकांकडेन उलयलो आनी राजिनामो दिता अशें जाहीर केलें. ते आदीं ठाकरेन कॅबिनेट बसका घेतली आनी बसकेंत औरंगाबादाचें नांव संभाजीनगर, उस्मानाबादाचें धाराशीव नांव करप आनी नवी मुंबय विमानतळाक डीबी पाटीलाचें नांव दवरपाचें थारायलां. लोकशाहीचा पाळणा हलतोय, नवीन लोकशाही जन्माला येते त्याचा पाळणा हलतोय. तर त्यांची जी काही सगळी नातेमंडळी आहेत पोलीस दलातील, म्हणजे केंद्रीय राखीव दल असेल, मिलिटरी असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, आणखीन सुद्धा आजूबाजूच्या देशातनं काही सैन्यबैन्य आणणार असतील तर आणू द्या, कारण जल्लोषात झाला पाहिजे लोकशाहीचा जन्म. लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे, सगळे कसे कुटुंबीय एकत्र पाहिजेत. तर कोणी शिवसैनिकांना त्यांच्या रस्त्यात येऊ नये. आणि मी त्यांना सांगतोय की तुमच्यामध्ये मार्गामध्ये कोणी येणार नाही, तुम्ही या आणि घ्या शपथ, घ्या शपथ. उद्या फ्लोअर टेस्ट आहे, काय होणार. महाविकास आघाडीकडे, शिवसेनेकडे किती आमदार आहेत, मग भाजपाकडे किती आहेत, आणखीन किती आहेत. कशाला ही डोक्याची डोकी फक्त मोजण्यासाठीच वापरायची का कामासाठी वापरायची. हे एक लोकशाहीचं दुर्दैव आहे की या लोकशाहीमध्ये फक्त डोक्याचा वापर हा मोजण्यासाठी होतो, कोणाकडे किती बहुमत आहे, कोणाकडे किती संख्या आहे. देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या, जातीय दंगली झाल्या, पण महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या नाहीत. ह्याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही समजदार माझी महाराष्ट्रातली जनता. आपण अगदी NRCच्या वेळेला सुद्धा इतरत्र दंगली पेटल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये दंगल झाली नाही. मुस्लिम बांधव सुद्धा त्याच्यामध्ये आले, होय जरूर उल्लेख केला पाहिजे. त्यांनी सुद्धा ऐकलं. मी आलोच होतो अनपेक्षितपणाने, आता जातोय अनपेक्षितपणाने. जातो म्हणजे कुठे जात नाहीये, मी इकडेच राहणार आहे. पुन्हा मी शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे, पुन्हा माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन भरारी मारणारे सगळे जे काही तरुण तरुणी आणि माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवीन शिवसेनेची वाटचाल. नवीन म्हणजे शिवसेना तीच आहे, शिवसेना आपलीच आहे. शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जसं मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा देतोय, त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे. कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो, तरी सुद्धा मी आलो होतो. जिथे मला जायचंच नव्हतं तिकडे मी गेलो होतो. आता मी आहे तो तुमचा आहे, तुमच्या सोबत आहे. परत एकदा माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं, म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं, काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सगळे सहकारी, आता सहकारी सुद्धा जिकडे फळ दिसतात तिकडे ते पळतात, जाऊ द्या, तो मानवी स्वभाव आहे. खास करून शासकीय यंत्रणेचं, मग ते सगळे सचिव, पोलीस यंत्रणा, कलेक्टर, सगळ्यांचंच मी मनापासून ऋण व्यक्त करतो. हे सगळे चालू असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गोंय आयले. तांकां दोनापावलच्या तारांकीत हॉटेल आटवेले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तांची भेटय घेतली. आज ते मुंबय परत वचपाचे आसात. शिवसेनेचे बंडखोर आमदार वेगळो गट तयार करून भाजपाक सरकार घडोवन हाडपाक तेंको दिवपाचे आसात. फाल्यां शुक्रारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो, जाल्यार एकनाथ शिंदेच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडूं येता. जेन्ना आमदार गोंय आसले तेन्ना महाराष्ट्राचे शिवसैनीक गोंयांत येवंक फावना म्हण पुलिसांनी शिमेर खर बंदोबस्त दवरिल्लो. महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. की काल आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिलेला आहे आणि असं एक चित्र मीडियाच्या समोर उभं केलं गेलं की त्या ठिकाणी सेलिब्रेशन चालू आहे. असं कुठलंही सेलिब्रेशन, माझ्याबरोबर जे आमदार आहेत, शिंदे साहेबांचा जो पूर्ण एक त्यांना समर्थन देणारे जवळजवळ 80% आमदार जे असे या ठिकाणी उपस्थित आहेत,
त्यांच्यापैकी कोणीही सेलिब्रेशन केलेलं नाही. उद्धवजी ठाकरे हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री त्यावेळचे आमचे आताचे नेते आहेत त्यावेळचे सुद्धा नेते आहेत आणि अजूनही शिवसेनेमध्ये त्यांना काढणं हा काय आमच्या या एकंदर जी काही चळवळ घडली त्याच्या मागचा हेतू नाही आहे. जे समविचारी पक्ष नव्हते आणि त्यांच्याबरोबर ही युती झालेली होती आघाडी झालेली होती त्यांच्या विरोधामध्ये हे सगळं करण्यात आलेलं होतं आणि हे करत असताना त्यांचं मन दुखवावं किंवा त्यांचा अपमान व्हावा असा कुठलाही उद्देश नव्हता आणि अशा तऱ्हेचं कुठलंही सेलिब्रेशन आम्ही केलेलं नाही. मनातून झालं नसेल तर ते दुःख आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर लढत असताना आम्हाला आमच्या नेत्याबरोबर अप्रत्यक्ष का होईना लढायला लागलं याचं दुःख आमच्या प्रत्येक आमदारांच्या मध्ये आहे. त्यांचा जो आमच्या मनामधला आदर आहे तो तसाच राहील परंतु आम्ही सांगितलेली भूमिका ही शेवटपर्यंत न ऐकल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला नाहीतर हा प्रश्न कधीच मिटला असता. आमचं सुरुवातीपासून गेले 1.5 वर्ष आम्ही त्यांना सांगतोय की आपले जे ओरिजिनल अलायन्स आहे आपले जे मूळ मित्रपक्ष आहेत ज्यांना घेऊन आपण ही महाराष्ट्रातली निवडणूक लढवली महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला मतदान दिलं ते मतदान आपल्याला शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच दिलेलं होतं आणि तो जो मूळचा विचार आहे त्याच्याबरोबर आपण राहावं ही आमची भूमिका होती. आज सुद्धा आमची ती भूमिका तशीच आहे. आमचे जे सर्व आमदार आहेत आपण बघितलेलं आहे की वेळोवेळी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला वेगवेगळी स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये काढली गेली आणि त्या ठिकाणी असं बघितलं गेलं की कुठेतरी संभ्रम या आमदारांच्या मनामध्ये निर्माण होईल तुझ्या हाताने हलते तसंच चालू आहे. काही लोकांना खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. अजून मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेल्या नाही. आता आमच्या ग्रुपची मीटिंग झाली त्याच्यानंतर आमचे नेते आदरणीय सिद्धे साहेब हे मुंबईला जायला निघालेले आहेत त्याच्यामुळे ते मुंबईला पोहोचलेले सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये हा मंत्री असणार मंत्रिमंडळामध्ये हा तो मंत्री असणार मंत्रिमंडळाची संख्या एवढी असणार वगैरे काहीही चर्चा झालेली नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो की एकही आमदार हे मंत्रिपदाच्या आशेने इथं आलेला नाहीये कारण मुळात आमच्याकडे जे आमदार आले त्याच्यामधले 6 हे विद्यमान मंत्री होते ते आपलं मंत्रिपद सोडून इथं आले म्हणजे ते आपल्या तत्वासाठी इथं आले आणि त्या तत्वासाठी त्यांचं म्हणणं होतं की जो बाळासाहेबांचा विचार होता जो हिंदुत्वाचा विचार होता आणि ज्याच्यासाठी 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी भाजपबरोबर युती केलेली होती आणि युतीमध्ये आपण एकदा भांडलो पुन्हा जवळ आलो तरी पण आता पुन्हा हे मतभेद झाले ते मुख्यमंत्री कोण असावा या कारणासाठी मतभेद झालेले होते. दोन पक्षांमध्ये असं कुठलंही वैमनस्य आलेलं नव्हतं की त्याच्यामुळे ते पक्ष वेगळे व्हावे. आज मी खरं तर संजय राऊतांच्या रोजच्या याला उत्तर देत नाही परंतु आज अत्यंत चुकीचं असं त्याने विधान केलेलं आहे की पाठीमागे खंजीर खुपसला. कोणाच्या पाठीमागे खंजीर खुपसला म्हणजे उद्या असं झालं असतं की ज्या वेळेला तुम्ही युती तोडली आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेला त्याला लोक तुम्हाला म्हणू शकले असते तुम्ही खंजीर खुपसला कारण ते जे लोकांचं मत होतं जे जनतेचं मत होतं ज्याच्यावर सरकार निवडून येतं ते शिवसेना आणि भाजप या युतीलाच होतं ते कधीही नव्हतं काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये पराभूत झालेले होते ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट काढून कुठेतरी त्याच्यामधून जनतेचा संभ्रम निर्माण करायचा जनतेमध्ये असंतोष निर्माण करायचा. सुरुवातीला त्यांनी अनेक असे भडकाऊ स्टेटमेंट काढली की ज्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरून त्याचं प्रेशर आमच्यावर येईल असं सुद्धा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबई जा रहा हूँ सर कोणाला भेटायला सर मुंबईला मी जातो आहे राज्यपाल महोदयांना भेटायला. सर सब एमएलए नाही गए सर सब एमएलए यहाँ पर है और आगे आगे गोवा 365 खातीर वास्कोच्या हिरो माले आणि पणजेच्या अमर चावरिया घेऊया एक लहानसा विसव. विसवा उपरांत येऊकार पळूया फुडल्यो खबरो. सरकार पर्यटकांची खूप जतनाय घेता असे सांगता असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच पळोवपाक मेळटा. खास करून कोट्यांनी खर्च करून पर्यटकांच्या सोयी खातीर दर्यादेगेर जे प्रकल्प उभे केल्यात तांची अवतिकाय जाल्ल्यान थळावेच नाराजी उक्तावपाक लागल्यात. स्वदेश दर्शन कुरूप जाल्ल्यान हणजुणकरांनी थळाव्या प्रकल्पाक घेऊन पर्यटन खात्याक उजरावून काढला. 12 सप्टेंबर 2019 ह्या दिसा मुख्यमंत्र्याच्या हजेरेंत हणजूण बिचार पार्किंग CCTV, Wi-Fi आणि हेर भौशीक सुविधांचे उक्तावण जाल्लें.
आज सगळ्यात सुविधांचे भोयभोय झालेले दिसती पडतात. थळाव्यांनी त्याविषयी तिडग उकतायताना संबंधित मंत्र्यांनी आता आपल्या बोलसातल्यान पैसो मोडून ह्यो सुविधा जागर घालच्यो असें मागला. थळाव समाज वावुरपी रवी हरमलकरान थेट मंत्र्याक आवाहन केला आयकात. लेफ्ट साइडीन म्हाजे जर पळोवंक शकता सगळे इलेक्ट्रिकल्स आसा हांगा भितर जनरेटर आसा. म्हाका दिसता लाखांनी पयशे पडटा जनरेटराक. तो अनयूज आसा. तेचे सगळीं झाडां झुडपां जाल्लीं आसा. कितलीशींच पॅनलां दिसता हांगा. पॅनलाची सगळीं वाठार लागलेली आसा. सगळीं पिडा जाल्ली आसा. एक दीस यूज करूना आसतली. ते सायडीन जर पळयत जाल्यार थंय एक चेंबर आसा. कोणाकूय अपघात जावंक शकता. हांगासर अनैतीक धंदे खूप चलता. हांगासर येतात सोरो पितात. हांगासर कितलेशेच कोंडोमाची म्हाका हांव कितले व्हडे कोंडोमाची पॅकेटां दिसलेली आसा. म्हणजे हांगासर कितलेशेच अनैतीक धंदे चलता. पुलीस येता एक येता हांगा रावता पण कितें करता ते म्हाका खबर ना. चेंबरान कोणूय पळोवंक शकता. लायटी जर पळोवंक गेल्यार तुमी एक लायट चलना. सगळ्यो लायटी पिड्यार जाल्ल्यो आसा. मेन आसा हे पळय हांगासर सगळे ते मार्किंग केल्ले सगळे गेल्ले आसा. थंय आतां एक जेसीबी आसा कितें तरी करता थंय. उदकाचो प्रोब्लम आमी त्या स्टाफा कडेन उलय उदकाचो प्रोब्लम. रोहन खवटे हांव रिक्वेस्ट करता आनी हांव जाणा तो करतलो म्हणून. कित्याक सांग रेन वॉटर हार्वेस्टींग हांगासर प्रोजेक्ट करूं येता. उदक हांगा जितलें उदक येता पळय तितलें हांगासर रेन वॉटर घाला भितर स्टोरेज करा. आनी तें टॉयलेटाक क्लीन उदक जाय अशें ना. उदक मेळ्ळें कितें जालें तें टॉयलेटाक यूज करा. उदकाचो प्रोब्लम सॉल्व जातलो. सो देट आमचे जे ट्युरिस्ट येता गरिबांतलो गरीब आनी श्रीमंताचो श्रीमंत टॉयलेट हो यूज करतात तांकां फेसिलिटी दिया आनी बरेंशें एक परत स्टार्ट करा. एकदां लोकांक सुविधा दिले उपरांत तांचे मेंटेनन्स नांवाची एक प्रक्रिया आसता. पूण ती हांगा अजिबात दिश्टी पडना. जावं ते पार्किंग स्लॉट, टॉयलेटी, वायफाय पॉयंट, चेंजींग रूम, वॉटर प्युरिफायर वा रेस्टींग रूम. रेस्टींग रुमाचो गोठो जाला. थंय शेणाचे थापे पळोवपाक मेळटात. टॉयलेटींनी गळटा. सीसीटीव्हीची मशिनरी चोरयेक गेल्या. असले प्रकल्पांची तुस्त कोण करतलो? थँक्यू म्हणटात एटलिस्ट टॉयलेट तरी ओपन करून दिलो. लोकांची लोकांक एक मातशें कितें तरी एक मूत्र विसर्जन करपाक एक ऑप्शन मेळटलें. पण हे तेंच्यांनी सारखें करचें कित्याक सांग थेंबे पडटात हांगा भितर थेंबे पडटा म्हणून हांगा थेंबे पडपाक लागले. खंयच्यान पडटा ते हे मे बी पळय गव्हर्मेंटाची काम ती सदांच सब स्टँडर्ड आसता. यूज ना ते मेंटेनन्स करूं ना म्हणून ते थेंबे पडटा आसतले. फूड कोर्ट म्हणून केल्लो हांगासर लोकल हांगा येवन धंदे करतले आसले. पोट भरतले आसले. कितलेशेच अनएम्प्लॉयड आसा. गव्हर्मेंट जॉब दिवंक शकना. स्वयंपूर्ण आत्मनिर्भर जर एक्च्युली करतले जाल्यार हीच एक वाटप जाता. रिपोर्ट हांगासर पळयात कशी वाताहत जाल्या पळय. ती गोरवां येवन बसता. हांव थँक्यू म्हणटा एटलिस्ट गोरवांक तरी शेड जाली. कोंड खाना जालो आमच्या थंय गोरवांक बसपाक कांय शेड ना. गोरवांक जाली फुडें येवन बसतात हाकतात मुततात. आनी वर्ल्ड क्लास ट्युरिस्ट येतले पळय ते हेंच तुमी दाखोवपाक सोदतात. अशें करनाका. फुडें मिस्टेक केली आसूं जावं पूण रेक्टिफाय करा. आनी हांगासर बरीशी एक लोकांक बिजनस करपाची ऑपॉर्च्युनिटी आसा. ते जशें सांगलेले सीसीटीव्ही कॅमेरात बसयल्ले हांगा अनयूज टील डेट. आनी हांगासर तेचे ते पॅनल आसले आनी सगळे तेचे गॅजेट्स आसले हांगा पळय. ते थोडे मिसींग आसा. चोरून व्हेले कोणी चोरून व्हेले पळय ते चोराक हांव थँक्यू म्हणटा एटलिस्ट थंय यूज तरी जाले. हांगा हात लावपाक म्हणून भंय दिसता. ही टॅक्स पेयराचो पयसो कसो टॅक्स पेयराचो पयसो वेस्ट केला पळय ते हांगासर दिसता. मागता तुमकां लागून तुमचे कडेन हेचे सीसीटीव्ही क्रायम वाडल्या सीसीटीव्ही परत इन्स्टॉल करा तुमच्या पॉकेटांतल्या पयशांनी. आमचे टॅक्स पेयराचो पयसो आनी वेस्ट करनाका. फाटल्यान तुमी पळोवंक शकतात पब्लीक एनिमेटीज एन्ड चेंजींग रूम मिडियान तुमकां दाखयलाच आसतले. फूल नासादूस केल्या पयशांची. वेस्ट ऑफ पब्लीक मनी. कोण तरी म्हाका दिसता रावतात हांगा. आनी गव्हर्मेंट ज्यो रेप केसी वाडटात त्यो कंट्रोल करूंक शकलो ना. तांकां हांगा तुमी वेलकम करतात. तुमी हांगासर तांकां प्रोत्साहन करतात. हांगासर रेप जावपाची हांगासर मर्डर जावपाची चान्सीस खूब आसा. हांगासर ड्रग्स घेवन येता आसतले. हांगा तुमी पळोवंक शकतात हे पळय बियरी मागपाक फ्री हँड्स. गव्हर्मेंट सारखो फूल स्विंग वायन शॉपां दिता. हेचेर कंट्रोल करूंक शकना गव्हर्मेंट. हे आमच्या फ्युचरा खातीर हानिकारक.
गोवा 365 खातीर हणजूणच्यान संदीप कामुलकर. मुरगाव पालिका मंडळ बाजार समितीन काल तात्पुरत्या MMC नुस्त्याच्या बाजाराची तपासणी करून विक्रेत्यांच्या वेगवेगळ्या कागाळींचो नियाळ घेतलो. पूण फळा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या कारणांक लागून नुस्तें विकप्यां वांगडा शेडीत भितर वचपाची तयारी ना अशें मत उक्तायलें. पळयात. मुरगाव पालिकेच्या बाजार समितीन तात्पुरत्या नुस्तें बाजारांतल्या शेडीक भेट दिली. समितीन बाजारांतल्या भागांक फावो ती शेड कवरेज आनी उदक भरप अशे जायते प्रश्नांची नोंद घेतली आनी परिस्थिती बेगोबेग सुदारतले अशें उतरय दिले. आयकात. बारीकशे प्रॉब्लम्स आसता केन्ना केन्नाय. कोणा कोणाक शेड ना, कोणाक लायट ना, उदक लॉगींग जाता, वॉटर लॉगींग जाता. सो हे सगळे कितें इश्यूज आसा. हाज्या खातीर एक ब्रांच इन्स्पेक्शन CPCO कॉन्ट्रॅक्टर आनी हांव एज अ कावन्सिलर आमी जस्ट इन्स्पेक्ट करपाक आयली. तातूंत थोडे डिमांड जशी ते फ्रूट वेंडर्स तांचे की ते भायर बसूंक शकतात. हांगा खंय तरी ते ट्रायींग टू इज पार्किंग कंजेशन हांगा जाता पळय रोडार. सो खंय तरी कंजेशन इज करपाच्या दृश्टीन वी आर वर्किंग ऑन अकॉमोडेटिंग फ्रूट वेंडर्स इनसायड अलॉंग वीथ दोज. सो खंय तरी दॅट डिस्कशन इज ऑन. यू नॉट येट कम टू अ सामकें फायनल हें, बट खंय तरी म्युच्युअल डिसिजन जावन सगळ्यांक फेवरेबल अशें. And what was the issues they had highlighted, fish vendor? Well, like there's some slight water logging as a curtain cleaning guy. Like shade guy thode am. You know, there is some of the shellfish people, tanka hai na, kisro bhi vikta, tanka shade na. So some of those issues, amka shade galun yo pachi, zaute madhi ke leveling karun yo pachi, mud galate. Ye sabyo goshti address karpa khatir, there was a small inspection. पूण MMC मार्केट समितीन तात्पुरत्या नुस्त्याच्या बाजारपेठी भायर बसपी फळां विक्रेत्यांक आपले स्टॉल कंपाऊंड वण्टी भितर व्हरपाक सांगल्यात. फळां विक्रेते म्हणटात धार्मीक पुजा आनी हेर सांस्कृतीक कार्यावळी खातीर फळां घेवपाक जायती गिरायकां येतात. नुस्त्याच्या मार्केटाक लागून ते भितर येवचे नात अशें सांगून नुस्तेकारा बरोबर बसपाक ताणी न्हयकार दिला. मजगती गिरायक बाजारांत भितर येवपाक सोदिना, ताका लागून एक तर आमकां भायर बसोवचें नाजाल्यार सगळ्यांक भितर बसोवचें अशें नुस्तेकारांनी मागलां. आयकात. प्रॉब्लम म्हणल्यार कितें खबर आसा, आतां आमी नुस्त्याक मार्केट बाजू दिता म्हणून त्या लोकांक हांगा शिफ्ट केला. सारकें आमकां कितें सांगूंक ना की तुमी 18 महिन्याच्या नंतर किंवा 2 वर्षाच्या नंतर तुमी त्याच मार्केटांत बसतली आनी आतां सद्या तेंच्या बरोबर बसता अशें आमकां केन्ना सांगूंकच ना. पयली गोश्ट. दुसरी गोश्ट कित्याक नुस्तें आनी फ्रूट हे सेपरेट जाता. देवा धर्माक अशी नुस्त्याक व्हरना, फ्रूट व्हरता. 5 फळां म्हणून देवाक एक अर्पण करता. तेव्हा आतां पयलीं आमकां कितें सांगलें तेंच्यांनी, तुमी भितर बसता जाल्यार तुमकां दुरीक काडून भितर बसयता म्हटलें. आमी तेकाय बी मांडलें, कित्याक तुमची हे फूड हे खाली करता, आमी अशें आसा अशीच बसता पूण रोडा कडेन तोंड काडटा अशें म्हटलें. जाल्यार तेन्ना तेन्ना ओके जाल्ली. परत तेंकां कितें जालें कोण जाणा म्हणान आतां कितें म्हणटा तेमी दुरीकाक आमी हात लावची ना, नुस्त्याकार आसा न्हू तेंच्या वाटेक तोंड करून बसा. तर आमकां कितें जातलें, ते वाटेनसून लोक येवन आमचो फ्रूट व्हरता म्हटल्यार लांबचे खबरी पयली गोश्ट. दुसरी गोश्ट कित्याक देवा धर्माक फ्रूट व्हरता आसतना मनीस पेशन सकल वयर पळयतलो, बरोबर न्ही. तेन्ना आमी कितें म्हणटा, आमकां तुमी फाटल्यान बसयता जाल्यार बसया नाका म्हणना, पण आमकां दुरीक तरी काडून दिया. आमी मातसो आसा तसोच आमचो गाडो भितर घेता आनी आमी भायल्यान रावन गिरायक करता. पूण हें शक्य ना. फळां विक्रेत्यांक समजिकायेन बाजारांत भितर बसचें पडटलें अशें MMC अध्यक्षान सांगलें. फळां विक्रेत्यांनी सांगिल्लीं कारणां ताका पटली नात. आयकात ताचें म्हणणें. फुटबॉल भायर तें ग्रिव्हन्स आसा की तें भितर गिरायक जावपाना, पूण भितर गेल्यार सगळें मागीर गिरायक जातलें की सगळे लोकांक पडटलें की तें फुटबॉल भितर आहाय म्हूण, तेंकांय गिरायक जातलें. ते म्हणटा की आमकां भायल्यान दवर, भायल्यान गिरायक जाता, तेंच जायना. तें की सगळें एक बार तेंकां भितरले फुटबॉल आहा ते म्हणटा आमकां गिरायक जायना भितर, तेंकांय भितर घे म्हणटा भायलां आहाय तेंकां आमी भितर घेतले, सगळे वेवस्थीत करतले. आमी फ्रूट वाडले कडेन तेंचे कडेन उलयताले, तेंच्यांनी सांगले की जे खुबशे लोक पुजाक व्हरता तेन्ना ते हॅजिटेट करता तेंचे कडेन माल घेवपाक, कित्याक नुस्तें लागीं आसता, नुस्त्याचें मार्केट लागीं आहा म्हणून. सो अशें कितें तेंच्यांनी तुमकां सांगलां? ते सांगताले, पूण ते पासून जायना न्ही. फूट नुस्तें सेपरेट आहा, नुस्तें पोतयेन घेवन सेपरेट, फूट तूं पोतयेन घेवन सेपरेट दितलो न्ही, तेंच कांय जायना. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले. PWD कर्मचाऱ्यांक उतर दिवन अजूनय टेम्पररी स्टेटस दिवंक ना, हाका संबंधित फुडाऱ्यां बरोबर प्रशासकीय अधिकारी तितलेच जबाबदार आसात, कर्मचाऱ्यांनी आरोप केला.
याफुढे कंत्राटी पद्धतीचे नोकऱ्यां खातीर तरणाट्यांनी अर्ज करचे न्हय असो उलोय तांणी मारलो. पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांक तात्पुरतो दर्जो दिवपाक सरकारान कळाव लायला. ताचो निषेध उक्तोवपा खातीर पीडब्ल्यूडी कामगार पुरवण सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान ते आल्तिनोच्या पीडब्ल्यूडीचे मुखेल कचेरी मेरेन रेली काढली. ॲडव्होकेट अजय प्रभूगांवकरच्या फुडारपणाखाला ही रेली काढली. गोंयभर विविध सुवातांनी काम करणारे रोजदारी कर्मचारी तातून वाटेकार झाले. आयज हो निशेध करपाचो कारण फक्त एकूच की पंचवाडकर जो आशिल्लो डायरेक्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डीए तेणे आमचे जे व्यथा आसा तुमचे व्यथा आसा ते समजून घेऊन इमिजिएट त्यांनी फास्ट ट्रॅक बेसिसाचेर तुमची फायल मूव केलेली. पण खंय ना खंय सेक्रेटरीच्यान जी फायल 4 एप्रिलाक पावली पळय ती लास्ट वीक पर्यंत थंयच उरलेली. ते कोणाक खबर जाणाशिल्ली की फायल खंय मूव जाता आनी खंय स्टेटस कितें आसा. आमी जेन्ना विचारताली की टॅम्पररी स्टेटसाची फायल कितें जाली तें कोणाकूच खबर नासलेलें पीडब्ल्यूडीन की फायलीचो स्टेटस कितें तो. लास्ट मागीर कोणूच आमकां रिप्लाय दिना म्हणून आमकां स्वता सेक्रेटरीन वचून ती फायल ट्रेस करची पडली. आनी दुर्दैव दिसता म्हाका हें मिडिया मुखार सांगपाक की थंय जे ऑफिसर बसल्या तेंकांच खबर ना की फायल तेंच्या कॅबिनांत पडल्या. सो हांगा 10 ते 12 हजार सॅलरी घेता स्टाफ खंय तरी अपग्रेडेशन जावचें म्हणून ते डिमांड मागता. ते कितें व्हडलें भीक मागना आपलो रायट मागता. ते मातसो सेंटराक हांगा डीए रिवायज जावं न्ही इमिजिएटली. एज सेक्रेटरीन जे स्टाफ बसल्या पळय ते आपलो डीए इमिजिएटली रिवायज करता एज पर द सेंटर. तेन्ना तेंकां स्टेट ट्रेजरीचेर भार पडटा हें तेंकां कळना. आनी बारीक मनशां बारीक कामगारांचो जेन्ना प्रश्न आसता सॅलरी वाडोवपाचो तेन्ना तुमच्या राज्य तिजोरीचेर भार पडटा. म्हाका दिसता लज दिसता सांगपाक की अति शिकलेले मनीस जे थंय बसल्या पळय फायल चेपून तेंच्यांनी आतां थंय सुदारपाची गरज आसा. ते फक्त टॅम्पररी स्टेटस मागता. आनी कित्याक मागता की तुमीच तेंकां बरोवन दिला एट अ टायम ऑफ अपॉयंटमेंट की 8 वर्सां जाल्या नंतर तुमकां टॅम्पररी स्टेटस मेळटलो. हांगा 2015 8 वर्सां जाल्लेले आसा आनी फुडें इवन 7 वर्सां कांयच ना. हो इनजस्टीस कोण वचचें पडटलो पूण हेंची व्यथा आयज पर्यंत कोणीच समजूंक शकलो ना. आतां म्हाका दिसता टायम जाला की प्रत्येक डिपार्टमेंटान जे कॉन्ट्रेक्टर स्टाफ आसा तेंच्यांनी मुवमेंट करपाची गरज आसा. तुमकां तुमचो मंत्री आनी आमदार आनी कोणूच रिप्रेजेंटेटीव येवचो ना हेल्प करपाक. तुमकां स्वता आवाज करचो पडटलो. जसो आयज पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटीन केला तसोच मुवमेंट प्रत्येक डिपार्टमेंटान आपूण करचो पडटलो. आनी म्हाजी कळकळीची विनंती आसा आमच्या गोंयच्या युवकां कडेन की हे कॉन्ट्रॅक्च्युअल जेन्ना वेकन्सीज काडटा पळय प्लीज तुमी एप्लाय करनाकात अशेंच तुमकां छळटले. परमिशन ना अशें म्हणत पुलिसांनी ताची रॅली आडायली. ताचोय कामगारांनी निषेध केलो. हो आयज मुद्दो मांडपा खातीर आमी रॅली काडपाक आमी ऍप्लिकेशन दिलेले. आमी जवळ जवळ 10 दिसां पयलीं सगळ्या डिपार्टमेंटान लेटर दिलेले की आमी रॅली काडटा. तुमकां जर आमची रॅलीक परमिशन जाय तुमी आमकां सांगाशिल्ले की बाबा तुमी अमके जे परमिशन हाडा रॅली स्टार्ट करा म्हणून. आज आमकां अचानक कॉल केलो होता की ना तुमकां परमिशन ना परमिशन पयलीं घेवन येता रॅली काडात. हो म्हाका दिसता खंय ना खंय सरकार पळपुडेपणा करता. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिक्स. आयज सकाळ सावन राज्यांत जायत्या वाठारांनी पावसान नेट धरला जाका लागून आयएमडीन आयच्या दिसा खातीर ऑरेंज अलर्ट चालू दवरला. फाल्यां सावन ते येल्लो अलर्ट जाहीर करतले. कमी चड प्रमाणांत पावसाचो अदमास सांगला. चडावत आनी उणें तापमान 26 ते 23 डिग्रीच्या लागसार उरतले. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.